शैक्षणिक यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता पहिली बाल भारती। झोपाळा गेला उडून। बाळांनो, आज तुम्हाला दोन बेडूक मित्रांची गोष्ट सांगणार आहे। पाण्यात राहणाऱ्या बेडकांची कशी फजिती झाली ते बघा, ऐका आणि माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा। एका तळ्यात दोन बेडूक होते। एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले। त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली। वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला। दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले। तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला। ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या। आवडली ना गोष्ट? आता ही गोष्ट आपल्या मित्रांना, घरात आई वडिलांना सांगायची, यांसारख्या आणखी गोष्टी ऐकायच्या। बाळांनो, चित्रे पुन्हा पाहू आणि चित्रात काय काय दिसतंय ते सांगू। पहिल्या चित्रात पाण्यात दोन खांब दिसत आहेत आणि दोन बेडूक मजेत वेल आणून खांबांना झोका बांधत आहेत। दुसऱ्या चित्रात वेलीच्या झोक्यावर छानपैकी दोघे बेडूक बसून झोके घेत आहेत। तिसऱ्या चित्रात बेडूक घाबरलेले दिसत आहेत कारण झोपाळा उडून चाललाय। चौथ्या चित्रात बेडकांना समजले आहे ते दोन खांब नसून एका मोठ्या बगळ्याचे दोन पाय आहेत म्हणून बेडकांनी पाण्यात उड्या मारल्या आहेत। अशा प्रकारे दिसेल त्या चित्राचे वर्णन करा, चित्रावरून गोष्टी सांगा। धन्यवाद।